हाँ बघा, मी पिवळ्या पॉपलिनचा कपडा घेतलेला आहे आणि टेबल 2.5 by 5 inch आहे, 2.5 feet आहे। हा कपडा आता मी कापून घेत हा कपडा कापून घेतलाय आणि इथं सगळीकडे खुणा करून घेतलेले आहे। आता हे बघा, ही फुलं लोकरीची अशी फुलं तयार केलेली आहेत आणि त्याची अशी माळ करून घेतलेली आहे। ही माळ अशी काठावर लावणार आहे आणि ही पण मोठी फुलं करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता ही मोठी फुलं आहेत आणि ह्याच्या बाजूने असं सगळी ही छोटी फुलं करून घेतले, ही मोठीमध्ये लावायला करून घेतले आणि ही अशी छोटी फुलं तयार करून घेतली। तुम्ही पाहता किती सुंदर दिसत आहेत, अशी फुलं करून घेतलेली आहेत। इथे तुम्ही पाहू शकता फुलं। आणि आता असं डिझाईन तयार केलेलं आहे, इथे मध्ये टेबल क्लॉथच्या मध्ये आडव्या बाजूला अशी हे मोठं लावून ह्याला अशी तीनकडे पिवळी फुलं लावलेली आहे आणि हे असं कोपऱ्यावर लावलेलं आहे, ह्याच्या बाजूला पण अशी तीन फुलं लावलेली आहे। आता तुम्हाला दाखवत आहे मी लावून घेतले, तुम्ही पाहू शकता ही अशी माळ तयार करून घेतलेली आहे आणि आता मी फुलं जोडायची दाखवून देते। मी हातावर फुलं लावते आहे, फार ओढून ताणून लावू नका, टेबल क्लॉथ चुरगळला जाईल। पिवळा दोरा घेतलेला आहे मी, त्यामुळे उठून दिसणार नाही। आणि आता हे फुलांच्या मधोमध असं दोरा घालून हे दोन्ही बाजूनी शिवून घ्यायचे। मशीनवर शिवल्यावर तुम्ही मध्ये टीप घालू शकता, ह्या लाईनवरच तुम्हाला सुई काढायची। परत फुलांच्या मध्ये घालून परत दुसऱ्या बाजूने लशिवून घ्यायचे। आणि हा माळ केलेला दोरा घट्टच राहायला हवा, फार ओढू नका पण तरी लूज पडता कामा नये, मग फुलांच्या अंतर पडेल। हे बघा, परत मी दुसरं फूल लावते। परत उलट्या मागच्या बाजूने त्याला शिवून घेते, परत मध्ये घालून परत दुसऱ्या बाजूने शिवून घेते। परत पुढच्या बाजूने त्याला फिट्ट करायचे। हे बघा, तुम्ही पाहू शकता मी असा माळ ही अशी शिवून घेतलेली आहे आणि काठावर असं डिझाईन केलेलं आहे। पहा, हा टेबल क्लॉथ तयार झालेला आहे, किती सुंदर दिसतं आहे ना। लोकरीचं काम केलेलं आहे, ही फुलं छोटी छोटी अशी मध्ये मध्ये लावलेली आहे आणि हे चार कोपऱ्यावर अशी मोठी डिझाईन केलेली आहे। आणि तुम्हाला आवडलं का हा